की साहेबांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि तुमचं वाक्य होतं, साहेब तुम्ही नसाल तर मग आमच्या असण्यालाही अर्थ उरत नाही। मुळात इतक्या टोकाची प्रतिक्रिया, कारण साहेबांसमोर इतक्या टोकाची प्रतिक्रिया साधारण कोणी देत नाही, पण तुम्ही थेटपणे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्या मंचावर दिली आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। तर मुळात तुम्हाला असं का वाटतं की साहेब नाही तर मग आपल्या असण्याला अर्थ नाही? एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार, शरद पवारांनी पवारसाहेबांनी तयार केलेला हा पक्ष आहे आणि ते नाही आहेत त्या ठिकाणी, हे कोणाच्याही कल्पनेत सहन होणारी कल्पना नाही। आणि त्यांनी अचानक असा निर्णय घोषित केल्यानंतर एकदम जो भावनांचा उद्रेक सगळ्यांचा झाला, त्याचा भाव एकच होता की त्याचा अर्थ एक होता की शरद पवार साहेबांच्या शिवाय कुणीही कार्यकर्त्यांना न्याय देणारं नेतृत्व नाही आहे। आणि शरद पवार साहेब देशपातळीवर असोत किंवा राज्य पातळीवर आम्हाला मार्गदर्शन असो, ते सर्व देशातल्या लोकांचं ऐकून घेऊन सगळ्यांचं समाधान करणारी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव शक्ती शरद पवार आहेत। आणि मला वाटतं की त्यांचा स्वभावामुळेच या देशात आज जी काही राष्ट्रवादी आहे ती उभी आहे। महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्ते त्यांनी जोडलेले आहेत, ते त्यांच्या स्वभावामुळं जोडलेले आहेत आणि त्यामुळं ते कुठलं पद देत आहेत किंवा त्यांनी कुठले फार कुठलं कोणाला काही दिलेलं आहे याच्यासाठी नाही, तर कार्यकर्त्यांची बूज राखणारा, कार्यकर्त्यांना जाणणारा नेता आणि महाराष्ट्राची आणि आता देशातल्या बऱ्याच भागातली फार मोठी माहिती ठेवणारा नेता, म्हणून त्यांच्याविषयी एक आपुलकी आदराची भावना आहे। अचानक निर्णय जाहीर केल्यावर तो धक्का होता आम्हा सगळ्यांना आणि त्यामुळं आम्ही त्याला सगळ्यांनीच विरोध केला।